कागदपत्रे आपल्या ग्रामपंचायतीला त्याची फक्त नोंद आहे की मातंग शमशानभूमी आणि त्याच्यावरती गुंठा आकार असं काहीच लिहिलेलं नाही आणि त्याचा सातबारा सुद्धा नाही. इथल्या प्रस्थापित पक्षाच्या कार्यकर्त्याच्या दबावाखाली हे सारं या मातंग समाजावरती अन्याय झाला. म्हणून मातंग समाजाने आज 2 वर्षापासून तहसीलदारला कलेक्टरला निवेदन देऊन ठकून गेले आणि त्यामुळे त्यांनी असं प्लॅन केलेत की या पोटनिवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा एक निवेदन तहसीलदार डीडीओ आणि कलेक्टर आमपर्यंत दिले. मग यांचा बहिष्कार दिल्यामुळं जर एखाद्या प्रस्थापित पक्षाला कळ येईल आपणाला येऊन भेटतील असं यांचं एक समजमुळं म्हणले. पण आजपर्यंत कोणत्याही प्रस्थापित पक्षाच्या कार्यकर्त्याने किंवा तालुका अध्यक्षाने किंवा उमेदवाराने येऊन या मातंग समाजाला भेट दिली नाही. मी मातंग समाजांना ग्वाही दिलो की माझ्या वंचित बहुजन आघाडीकडून तुम्हाला न्याय मिळून देईपर्यंत वंचित बहुजन आघाडी तुमच्यासोबत राहील. आणि आजपर्यंत शंकर महाजन जिल्हा उपाध्यक्ष आणि आमच्या सगळे सर्कलचेच आहेत, यांची ओळख गोरगरिबासाठी न्याय जिथे होत आहे त्या ठिकाणी ते उपस्थित राहतात. यांच्या नेतृत्वात यांनी आज 5वी वेळेस आहे जे आमच्या समाजासोबत येऊन उभा टाकलेली आहे. आतापर्यंत 4 वेळेस येऊन भेट देऊन गेलेले आहेत, आम्हाला मार्गदर्शन करतात. पण या अतिक्रमण जे केलेत त्यांच्यासोबत आमच्या समाजातील लोकांचं कोणाचं एक शब्दाचा सुद्धा वाद झालेला नाही सर. फक्त आम्ही शासनाला हे लोक भांडत आहेत की तुम्ही जे प्लॉटिंग पुनर्वसनमध्ये त्यांना 3 गुंठे दिलात ते 3 गुंठे प्लॉट त्यांना मोजून द्या आणि उरलेली जागा आम्हाला मोजून द्या अशी मागणी इथल्या मातंग समाजाची आहे. त्यामुळे त्यांनी बहिष्कार टाकले. मी म्हणलो की आमचे शिवाभाऊ नरंगले जिल्हा अध्यक्ष परदेश दवळे सर असे सर्व आमची एक टीम आहे वंचित बहुजन आघाडीची. टीम आज येईल आणि आल्याच्या नंतर तुम्हाला बोलतील आणि माझं दर्शन करतील. मागं कलेक्टर साहेबांना तहसीलदार साहेबांना बीडीओंना जिल्हा उपाध्यक्ष शंकर महाजन साहेब निवेदन दिले वंचित बहुजन आघाडीतर्फे त्यांना फोनवरती बोलले. पण आज घडीला ग्राम सेवक सुद्धा साधारण प्रत्येक असं आम व्यक्तीचा फोन सुद्धा उचलत नाही, तलाठी सुद्धा फोन उचलत नाही. मी सुद्धा स्वतः 10 वेळेस काम करून बघितलो, महाजन साहेब सुद्धा करून बघितले. त्यांना निवडणुकीचं कारण दाखवते आणि आमचा तर फोन सुद्धा स्वीकार करायला तयार नाही. त्यामुळं या मातंग समाजाचं प्रश्न ती आहे आणि धनगर समाजाची धनगर समाजाचं ते निवेदन आहे. धनगर समाजाची जागा आहे परंपरेनुसार पुरत आले पण त्यांची नोंद 7 वाऱ्याला नाही ना नमना नंबर 8 नाही. आणि हे ग्रामपंचायत प्रस्थापित पक्षाच्या दबावाखाली या 2 समाजावरती अन्याय करत आहे. त्याबद्दल मी त्यांना सर्वांना आपल्याला सांगतो की वंचित बहुजन आघाडी आपल्यासोबत ठामपणे उभी आहे आणि ठामपणे आज इथं जिल्हा अध्यक्ष आहेत, प्रदेश उपाध्यक्ष आहेत. आपलं हे मॅटर पूर्ण वंचित बहुजन आघाडी एकदम रिक्सपणाने घेऊन काम करत आहे. त्याबद्दल आपण वंचित बहुजन आघाडीचे या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचे मार्गदर्शन ऐका, मग नंतर तुम्ही आपलं निवेदन ठरवा. यानंतर मी अशी विनंती करतो की जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले यांना अशी विनंती करतो की आपण यानंतर शहर जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे हॅलो शहर अध्यक्ष इथे यांना अशी विनंती हिंगोले साहेबांसोबत आहे. आता मला सकाळी इकडे घेऊन आले बघा, मला घेऊन आले तिकडे मतदानावर बहिष्कार टाकला फिरदोस. या लोकांनी 70 वर्षापासून आपणाला समस्या मुद्दा निर्माण करून ठेवलेल्या आहेत आणि समस्येचं निराकरण हे लोक करत नाहीत. समस्या संपल्या यांना आपण विचारू शकत नाही. याच्यासाठी समस्या निर्माण करणं हे प्रस्थापित पक्षाचं पहिलं आद्य कर्तव्य आहे. बरं सर चालते. समस्या निर्माण का झाल्या सत्तेमध्ये आपला वाटा नाही आणि जोपर्यंत आपला सत्तेमध्ये वाटा राहणार नाही तोपर्यंत आपल्या समस्या मिटणार नाही. डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांनी आज दोन्ही प्रस्थापित पक्षांना कंटाळून तिसरा पर्याय म्हणून बहुजन समाजासाठी वंचित बहुजन आघाडी हा पर्याय मजबूतपणानं दिलेला आहे. आज केवळ फक्त वंचित बहुजन आघाडीतून मुक्त होण्यासाठी आपणाला यावेळेस
मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीला बहुमताने निवडून आणणं तुम्हा आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे। आज शमशान भूमीचा प्रश्न असो, घरकुलाचा असो, ग्रामपंचायतचा असो, कोणताही असो, आपला आमदार जिल्हाधिकाऱ्याकडे जाईल, टेबलावर बसेल, आपले काम करून आणेल। हे लोक जेवढा आपले लोक बहिष्कार करतील ते त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे। आपल्या पक्षाला मतदान होऊ नये ही त्यांची मानसिकता आहे। आम्ही भरपूर दिलं, काय दिलं माहित आहे का? मी सांगतो, दिलेले भंगार वेचण्यासाठी उकंडा दिला, पोट भरून खाण्यासाठी पानपट्टी दिली, भंगार वडण्यासाठी दिली लोकांनी, अजून म्हणतात दुसरी चटासाठी। सर्वांना माझी विनंती राहील, आपण आपला बहिष्कार मागे घेऊन, इथं कोणी छोटा मोठा कोणी नाही, प्रत्येकानं अध्यक्ष, शहर अध्यक्ष, उपाध्यक्ष समजून सोमाने कामाला लागा। येत्या 30 तारखेला गॅस सिलेंडर या निशाणीवर मतदान करून आपणाला डॉक्टर इंगोले साहेब यांना त्यांची नाडी खराब झाली तपासण्यासाठी विधानसभेत पाठवायचं आहे। त्याच्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी राहा, मतदान करा, आम्ही वेळोवेळी येऊ, तुमचा आमचा संपर्क हमेशा राहू द्या। मतदान झालं की संपलं अशातली गोष्ट नाही। त्याच्यासाठी एक बार मी मुस्लिम समाजाला जाहीर विनंती करतो की त्यांनी घरामध्ये न राहता, कुणाच्या भूलथापाला बळी न पडता, कुणाच्या गुलामगिरीला दबावाला बळी न पडता, निर्भीडपणानं एक दिलानं गावाचा एकोपा अबाधित ठेवून सगळ्यांनी एक दिलानं राहा। राजकारणी लोक येतात, जाती येतात, पेरतात, निघून जातात, गावामध्ये आपणाला राहायचं आहे। तुम्ही मेले आम्हाला यावं लागते, आम्ही मेल्या तुम्हाला यावं लागते। हे लोक येत नाहीत, जात नाहीत, भांडणं लावून मतदान घेऊन सावडून निघून जातात, खरं आपण करता। याच्यासाठी सर्वांनी सावध राहा, लुटारीची टोळी मत लुटायला निघालेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची बांधील राहून आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने आमच्या पक्षाला, वंचित बहुजन समाज पार्टीला मतदान करून निवडून द्यावं। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। त्यानंतर श्री शामराव कांबळे साहेब यांना विनंती करतो, आपले ಒಂದು ಮಗನೇನು ಹುಡುಗ್ಯಾತ್ ವಂಚಿತ ಭೋಜನ ಆಘಾಡಿ ಜಿ ಭೂಮಿಕಾ ಆಹೆ ವಂಚಿತ ಭೋಜನ ಆಘಾಡಿ ನೆಮಕಿ ಕೋಣಾಸಾಠಿ ಆಣಿ ಕಾಯ ಕಾಮ ಕರಣಾರ ಆಹೆ ಕರತ ಆಹೆ ಹೆ ಆಪಣಾ ಸರ್ವಾನಾ ಮಾಹಿತ ಆಹೆ। हृदय नेते बाळासाहेब आंबेडकर ज्या तळमळीने तुमच्या आमच्यासाठी प्रयत्न करत आहेत, मागील अनेक वर्षापासून तुमच्या आमच्या समाजाचे प्रश्न कुठेतरी सोडा सुटले जावेत, तुमच्या आमच्या माणसांच्या जगण्याला काही अर्थ यावा, यासाठी सातत्यानं बाळासाहेब आंबेडकर हे प्रयत्न करत आहेत। बाबासाहेब एक ताकद मिळाली, माणूस म्हणून जगण्याची एक ताकद मिळाली। आज जे सोन्याचे दिवस आपल्याला पाहायला मिळतात, अंगावर अंग भरून कपडे मिळतात, स्वाभिमानाने जगण्याची ताकद मिळत आहे, ही बाबासाहेबांची देण आहे आणि त्यांचाच वारसा म्हणून या ठिकाणी सर्व नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर कुठल्या व्हॉट्सअपवर बघितली, फेसबुकवर बघितली की या गावची जी माणसं आहेत, या गावचा जो मातंग समाज आहे तो बहिष्कार टाकतोय मतदानावर। बहिष्कार अनेक ठिकाणी पडले जातात, टाकतात बहिष्कार, गावाच्या गाव निवडणुकीत बहिष्कार टाकतात, त्याचे कारण वेगवेगळे असतात। म्हणजे कोणा गावाला जायला रस्ता नाही, कोणा गावात दवाखाना नाही, कोणा गावामध्ये शाळा नाही, अशा काही प्रश्नांसाठी यासाठी मतावर बहिष्कार टाकला आपण बघितलाय। पण या जिल्ह्याच्या राजकारण्यानं
या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना लाज वाटायला पाहिजे की वेळ आमच्या समाजावर घेतल्या राजकारण्याने अशोक चव्हाणांनी आणलेली आहे की आमच्या जिवंत माणसाचे प्रश्न कायम आहेत. आमच्या जिवंत माणसाचे प्रश्न कायम आहेत. म्हणजे ठीक आहे आमच्या अनेक अडचणी आहेत पण त्या आमच्या जिवंत माणसाचे आहेत आम्ही ते तुम्हाला सांगत नाही माझा बंधूनो. पण आमच्या मेल्या जिवंत माणसावर अन्याय सतत करत आलात. किमान आमच्या मेलेल्या माणसांना जाळण्यासाठी जमीन तरी द्या. आमच्या हक्काची असणारी जमीन द्या. आमच्या बापदाद्याने जिथे जाळलंय तिथं आमच्या लोकांना आमच्या वारसा आमच्या जी ही बुजुर्ग माणसं आहेत त्यांना जाळण्याची सुविधा करा. ही साधी मागणी म्हणजे ही माणसाला म्हणजे राजकारणी सोडा हो. तुम्ही समशान भूमी देणार नाही जाळायला माणसांना. मग 70 वर्षामध्ये तुम्हाला आम्हाला काय दिलंय? काही नाही. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाच्या आपल्या मातंग समाजाच्या माणसाला सरपंच असणाऱ्या माणसाच्या भाव मेला आणि सरपंच असणाऱ्या माणसाचा भाव मेल्यानंतर त्याला जाळण्यासाठी अशाच प्रकारचा तिथं बंदी झाली आणि त्यांनी ग्रामपंचायती पुढे नेऊन आपलं मड जाळलं. ज्या राजकारण्यानी ज्या अशोक चव्हाणांनी ज्या इथल्या साबणे असेल गेले अंतापूरकर अंतापूरकरच्या मरणाला इथे जबाबदार आहेत. आमदार असलेल्या माणसाला वेळेवर त्यांनी सुविधा पुरवल्या नाहीत. आमदार असणार करत असताना दर 15 दिवसाला आम्हाला कुठून तरी फोन येतो की आमचं मड अडवलंय आमच्या माणसाला जाळलेलं म्हणजे किशनगर हे गाव आहे. एक मातंग समाजाचं कुटुंब होतं आणि तो म्हातारा मेला अंत्यविधी करत असताना त्या म्हणजे पावसामध्ये आम्ही अंत्यविधी करला. त्या अंत्यविधीमध्ये मड्यावर त्यांनी दगड फेकले आणि त्याला पाठबळ दिलं त्या अशोक चव्हाणाने दिलं की त्या राजकारण्याने दिलं. आणि म्हणून मातंग बंधू आणि भगिनीनो हे आपल्याला विचारित होते का? हे आपल्याला कधी विचारित नव्हते. हे आपल्याला विचारतात काय? किमान मतं मागायला दिलात कशामुळे? तर की बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला एक मोठी ताकद दिली आहे. काय ताकद दिली? तुमच्या आमच्याकडं आताचं सर्वात मोठं शस्त्र बाबासाहेबांनी दिलंय संविधान रूपानं. तो दिलाय मताचा अधिकार. तुमच्या मताचा अधिकार वापरून त्यांना धडा शिकवायचा आहे. तुम्ही त्या मताचा उपयोग कसा करता याच्यावर तुमचं भविष्य आहे. याच्यावर तुमची ताकद ठरणार आहे. म्हणजे मताचा तुमचा जो अधिकार आहे तो सर्वात मोठी ताकद तुमची आहे. आणि ती सर्वात मोठी ताकद तुम्हाला कुठं वापरायची तुम्ही ठरवा. 70-72 वर्षामध्ये ती ताकद तुम्ही वापरत आलात. कोणाच्या बाजून वापरत आलात? कधी खतरा करून सांगते मी हा तुमचा मयाकडे बघून मतदान करा. कधी अशोक चव्हाण येऊन सांगते मयाकडे बघून मतदान करा. कधी सामने येऊन सांगते तुम्ही दुसरं सोडा मयाकडे बघून मतदान करा. अरे बापू तुझ्याकडे बघून बघून काय करावं आम्ही? आमच्या निर्णयाच्या महान माणसाचा साधा प्रश्न तुम्ही सोडू शकता नाही. आणि म्हणून ह्या गोष्टीचा जो विचार आहे तो सातत्याने आपण घरा बांधवानो. मातंग समाजाच्या समशानभूमीचे मुद्दे हे परगा थोडीचे नाही आहेत. हे अनेक गावातले अनेक गावातले हे मुद्दे आहेत. आणि म्हणून हा मना बघला तर खूप मोठा मुद्दा आहे. आणि तसा बघितला याच्यापेक्षा भयानक मुद्दे आहेत आपल्याकडं. म्हणजे खतगावकरच्या शाळेवर ज्याला आपण 72 वर्षापासून मतदान करीत आलो त्या खतगावकरच्या शाळेवर आपल्या 6वी शिकणाऱ्या एका मुलीवर अत्याचार होतो आणि खतगावकरच्या बाईला सांगायला गेल्यानंतर हाकडून देते. त्या गोष्टीपर्यंत प्रयत्न करणार हे लोक त्या गोष्टी कितपर्यंत चालणार आहे? मतिमंद असणाऱ्या मातंग समाजाच्या पोरीच्या डोस्यात दगड घालून मारला जाते. बलात्कार केला जातो तरी आपण गप्पत. माझा मातंग बंधू भगिनी हा जो विनंती आहे. आमचा काही इथं आधी खासदार नाही. आमचं काही इथं आधी आमदार नाही. तरी आम्ही तुमच्यासाठी लढत आहोत. तरी वंचित भोजन आघाडी बाळासाहेब तुमच्यासाठी लढत आहे. ताकद द्यायचं काम तुम्ही करा. मतावर बहिष्कार टाकल्यानंतर तुमचं काही राहणार नाही. मी तुम्हाला सांगतो आता तुम्ही त्या मताचा उपयोग त्याच्या विरोधात केला. त्याचा उपयोग तुम्ही काँग्रेसला मतदान न करता भाजपाला मतदान न करता त्याचा उपयोग तुम्ही जर वंचित आघाडीला मतदान करायला केला तर त्याचा उपयोग होणार आहे. आता लोक म्हणायला लागले मी काही माहिती घेतली की काय झालं बघा मांगाच्या त्या खडीसावडीच्या मांगांनी जर 50 मांगांनी मतदान केलं नाही तर काय होईल? बरोबर आहे ना? त्याला सांगा बापू आम्ही इथं जरी आमचे 50 मतदान असले या मतदारसंघात आमचे 40,000 मतदान आहेत. आणि त्या 40,000 मध्ये आमच्या कोणी नात्या गोत्याचे माणसं राहतात
मग आमच्या गावात आमचा म्हातारा मेल्यानंतर आमच्या गावामध्ये माती लेणारे आमचे सोयरे असतात, वेळ काढून आम्ही जर कोणत चालू केले आणि सांगितलं की आम्हाला इथं स्मशान भूमी नाही माणसं जळायला, आणि हे लोक आमच्या 50 मतदान आहेत म्हणाले तुम्ही तुमची ताकद दाखवा, मातंग समाजच्या तालुक्यात या विधानसभेमध्ये जर एकत्र झाला तर अशोक चव्हाण सोडा त्याचा बापाला वरून तरी इथं तो निवडून येणार नाही, एवढी ताकद मातंग समाजामध्ये आहे इथं। पण हे उघड्या डोळे बघा, आपल्याला हे ते ठरवं लागणार आहे की आपण मतदान कोणाला मतदान करावं ते आम्ही सरळ होणार। बापाला मारलं, अंतापूरकरला मारलं आणि पोराला एकदम भिराड दे, काय म्हणतात की आता आमची सहानुभूती आहे। सोनिया गांधीने ती उमेदवार दिल्या, कशाला सोनिया गांधी उमेदवार दिली? तुम्हाला ऐकली वाळूचे गुते चालवायचे, त्या पोराला पुढे करून काय केलं अंतापूरकर साहेबाचं? किरायचं घर आहे आमदार राहू समजाच्या तिकडे कमवलेला या खतगावकरनं आणि अशोक चव्हाणांच्या त्या अमरनाथ राजूरकरनं समजा त्याचा खिळून घेतला, त्याला कंगाल केलं त्या अंतापूरकरला, आणि आता त्याच्या पोराला पुढं करून यायचे रेतीच्या टक्की द्यायला चालवायचे आणि म्हणून त्याला पुढं करायले। सहानुभूती सहानुभूती अनुभूती काही नाही, सहानुभूती असती अंधापूरकर विषयी काही त्यांना वाटलं असता तर त्याचा जीव यांनी वाचवला असता, पण यांचा जीव वाचवला नाही, यांची गुतेदारी त्यांना करायची आहे। म्हणून अंधापूरकरच्या मुलाला पुढं करून आम्ही सहानुभूती आहे, आपण त्याला पुढं करतायत। बांधवांनो, आपल्या प्रश्नांची उकल करायची असेल खरं तर आपल्या समाजाचा या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये भलं करायचं असेल तर ज्याच्या बघा सहानुभूती आमदार केल्यामुळे सहानुभूती फिरतात। तुम्हाला आम्हाला मताचा अधिकार म्हणजे श्याम कांबळे पांगाचं पोरग इथे उभं टाकून बोलायला, याच्यासाठी सरदार नेते बाळासाहेबांच्या आजोबांनी युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले चार चार मुलं कमावलेले आहेत, चार चार लेकर त्यांची वारलेली आहेत, चार चार लेकर मेल्यानंतर त्यांनी समाजसेवा सोडली नाही, तुमच्या आमच्यासाठी भारतीय सरकार निर्मिले। तापीची कोळी तापीच्या कोळीला रुपये भेटला नाही म्हणून बाबासाहेबांचे लेकर मेले, तर वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे तुम्ही उभं टाका, तुम्ही ठराव का घेतलाय की आम्ही मतदार बहिष्कार टाकू म्हणून? तसा एक ठराव तुम्ही करून फक्त बघा, करून बघा। हिपरगा कडीचे मातंग समाजाचे लोक इथल्या गावकरी तर धनगर समाजाच्या स्मशान भूमीचा मुद्दा आहे, तुम्ही ठरवा की आम्ही मतदारांचा बहिष्कार मागे घेतलाय आणि वंचित बहुजन आघाडीला आम्ही मतदान करणार आहोत असा निर्णय घ्या। त्यांच्या पायाखालची वाळू सरकणारी आहे, त्यांच्या पायाखालची वाळू सरकणारी आहे बांधवांनो, आणि म्हणून आपण मतावरचा बहिष्कार पक्षावर मागे घ्यावा आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमाग माझा पक्ष आहे म्हणून उभं टाका, आणि तो तुमचाच पक्ष आहे। डॉक्टर उत्तम इंगोले साहेब जर निवडून गेले अशोक चव्हाणच्या धारावर तुम्ही कधी कोणाला जागा भेटली? त्याच्या गेट समोरही उभं टाकू देत नाही, त्याच्या गेट समोरही उभं टाकू देत नाही तुम्ही 70 वर्ष त्यांना मतदान करून। पण डॉक्टर उत्तम इंगोले सारख्या माणसाला, सामान्य माणसाला जर आपण निवडून दिलं तर त्याच्या घरात बसण्याची संधी आपल्याला उपलब्ध नाही, तुमचे प्रश्न घेऊन त्याच्या डॉक्टर उत्तम इंगोलेच्या घरात तुम्ही बसू शकता, कारण तो माणूस आपला आहे, हा पक्ष आपला। म्हणून घरचं सोडून पदराच्या मागं लागू नका, पदरची माणसं आपल्याला काही देत नाही, बघितलं तुम्ही, आम्ही घरचं सोडायचं नाही, पदरच्या माणसाच्या पाठी मागं नाही लागता, घरातल्या माणसाला डॉक्टर उत्तम इंगोले साहेबांना मतदान करा, वंचित आघाडीची ताकद वाढवा आणि इथल्या प्रस्थापित राजकारण्यांना मयाकडे बघून मतदान टाका म्हणून अशोक चव्हाण खाती ढोकला असा, मयाकडे बघा मतदान टाका। अरे बाबू तुझ्याकडे बघून 70 वर्षांनी मतदान टाकल्या, तुझ्या बापाकडे बघून टाकल्या, तुझ्या मेहण्याकडे बघून टाकल्या, नाटकं करता कधी या पक्षात खाणार त्या पक्षात खाणार, तुम्ही घरात एकच आहात ना, गेले की नाही काँग्रेसमध्ये अप्पा भास्करराव पाटील खातो हे समजे एक आहेत लक्षात घ्या बांधवांनो, म्हणून आपण एक व्हायची वेळ आहे, आता आपण एक म्हणून व्हायची वेळ आहे। सर्व बहुजन बांधव म्हणजे धनगर असतील, कोळी असतील, साळी असतील, माळी असतील, मातंग असतील, बौद्ध असतील, मुस्लिम असतील, मराठा बांधव असतील, या सर्वांनी एकत्र होऊन या प्रस्थापित राजकारण्यात खरं शिकवायची वेळ आहे आणि वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढवा, वंचित बहुजन आघाडीच्या पाठीची ताकद उमटा। उत्तम इंगोले साहेबांनी इतर सेवा देताना हजारो माणसांची जीव वाचवलेला माणूस आहे, घरातले पदरमोड करून याचे गुत्तेदार इंगोले साहेबांचे गुत्तेदार आहे का? इंगोले साहेब गुत्तेदारी करतात का? इंगोले साहेबांचे वाळूचे ठेके आहेत का? नाही, तरी तुमच्या सेवेसाठी तुमच्या प्रश्नासाठी ते त्या मैदानात उतरलेले आहेत, त्यांची ताकद वाढवा एवढं आवाहन करतो। तुमच्या समस्यांचा मुद्दा तुम्हाला आणखी सांगतो, आम्ही असे अनेक प्रश्न या असे अनेक लढे दिले आहेत, फक्त मतासाठी म्हणून म्हणत नाही आम्ही, आमचा निकाल काही येऊ तुम्ही पाठीशी राहा
तुमच्या स्मशानभूमीचा मुद्दा फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी सोडवे एवढं तुम्हाला मी या ठिकाणी आश्वासन देतो. भले आम्ही आमचा निकाल काही येऊ, पण हिपर्याखडीचा जो स्मशानभूमीचा मुद्दा आहे, इथं शोभावन धरण झाले, राजाचे उपाध्यक्ष गोविंद तळवी आहेत, धमा गावंडे आमच्या इथलं, महाजन साहेब आहेत इथले, आमच्या मराठा समाजात तिथे गवारे साहेब आहेत, या सर्वांच्या साक्षीने शिवाज शेट्टी आहेत, आमचे पप्पू पाटील आहेत, या सर्वांच्या आमच्या तुम्हाला साक्षीने सांगतो की आमचा निकाल काही आला. फक्त तुम्ही आमच्या पाठीशी थांबा, तिथं आम्हाला मतदान करा, सांगा त्यांना आम्ही वंचित बहुजनाला उघड मतदान केलं म्हणून सांगा. हा लढा आम्ही कायम ठेवू. फडीस या हिपर्याचा जो प्रश्न आहे स्मशानभूमीचा, तो मुद्दा आम्ही निवडणुकीनंतरही त्याला पुन्हा लावू. तुम्हाला तुमच्या हक्काचे स्मशानभूमी आम्हाला मिळवून देऊ. एवढं अभिवचन, एवढं वचन तुम्हाला एक माध्यम समाजाचा कार्यकर्ता म्हणून देतो, वंचित आघाडीचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला देतो आणि सांगतो, मानवांनो मतदान करा, बहिष्कार टाकू नका. हे शेवटचं आम्ही तुम्हाला एक आव्हान करतो आणि सांगतो, आपण लहू फुले शाहू आंबेडकर आणि दौजी साळवे उत्ता साळवेचे औलाद आहोत, अण्णाभाऊंचे लढाव आहे, सैनिक आहोत आपण सर्व मतदान बांधवांनो. त्यामुळे हाताश होऊन मी मतदान टाकणार म्हणून घरात बसू नका. मी मतदान टाकतो आणि वंचित बहुजन आघाडीला टाकतो. हा निर्णय घेऊन मतदान करा एवढे तुम्हाला विनंती करतो, हजारो विनंती करतो आणि सांगतो. धन्यवाद. जय जय. त्यानंतर जिल्हाध्यक्ष साहेब महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, यासह सर्व महामानवांना अभिवादन करून वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना नतमस्तक होऊन देगलूर बिलोली विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर उत्तम इंगोले यांच्या प्रचारार्थ आज हिपर्गा खडीमध्ये या आपल्या छोटेखानी सभेला उपस्थित असलेले राज्याचे प्रवक्ते आदरणीय गोविंद दळवी सर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर उत्तम इंगोले साहेब, पक्षाचे महासचिव शामभाऊ कांबळे, जिल्ह्याचे उपाध्यक्ष आपल्या शेजारचे सगरोळीचे ग्रामपंचायतचे सदस्य शंकरजी महाजन, तालुका अध्यक्ष धर्मदीप गावंडे, वंचित बहुजन आघाडीचे युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष पप्पू पाटील, युवा आघाडीचे तालुका सचिव सुभाष शिवशेट्टे, मुकिंदर कुडके, या ठिकाणी उपस्थित गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक, तरुण मित्र, माता भगिनी, आताच श्यामभाऊने आपल्या भाषणातून आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. मित्र हो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला मताचा अधिकार दिला म्हणून कधी न तोंड दिसणारे माणसं त्या निवडणुकीच्या माध्यमानं आपल्या गावामध्ये येतात, आपल्या गल्लीत येतात, आपल्या पाया पडतात, आपल्याला दोन चार दिवस खाऊ पिऊ घालतात, मटण देतात, दारू देतात, पैसे देतात. पण गेल्या 70 वर्षामध्ये आपल्या स्मशानभूमीचा प्रश्न या ठिकाणी मिटलेला नाही. मग मातंग असेल, धनगर असेल, हटकर असेल, लिंगायत असेल, या छोट्या मोठ्या जाती आहेत, त्याच्यावर सातत्यानं या ठिकाणी अत्याचार करण्याचं काम हे राजकीय मंडळी करत असतात. त्यांना माहित आहे की आम्ही यांच्यावर किती अन्याय केला, तरी निवडणुकीच्या 2 दिवस अगोदर जेव्हा दारू पटण आम्ही देतो तेव्हा हे लोक आम्हाला मतदान करतात. मित्र, हे कुठतरी बदलण्याची गरज आहे. मी कंधारलोहा तालुक्यामधला आहे. आपल्याला सगळ्याला माहित असेल की कंधार तालुक्यामध्ये गहूचं प्रकरण झालं. त्या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचा पुतळा अशोक चव्हाणच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी हटवण्यात आला. मित्र हो, त्या ठिकाणी आपल्या माता भगिनीवर एवढा मोठा लाठीचार झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर हे संविधान दिलं नसलं तर आपल्याला दररोज असा मार या ठिकाणी खावा लागला. मी आपल्याला नम्रपणे विनंती करणार आहे, शंकरजी महाजन आज आम्ही सोबत आहोत,
मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की आपण जेव्हा डॉक्टर उद्धव इंगोले साहेब आमदार होतील तेव्हा कुठलाही ग्रामसेवक असेल कुठलाही तलाठी असेल तो डॉक्टर साहेबाच्या कुडीच्या ठिकाणी सरट मारेल. आपलं जे काही स्मशानभूमीचं काम आहे ते आम्ही करून देण्याची तुम्हाला हमी देतो. मित्रांनो, वंचित बहुजन आघाडी एक असा पक्ष आहे की सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी बाळासाहेबांनी लोकसभेची उमेदवारी असेल एका सुताराला कुंभाराला लवाराला गिसड्याला माळाला कुळाला वटराला नंदराला त्या छोट्या छोट्या जातीला बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी लोकसभेची उमेदवारी दिली. मी एक लिंगायत समाजाचा कार्यकर्ता लोहा कंधार विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांना आदरणीय बाळासाहेबांनी तिकीट दिली. 42,000 मत पडले, 2 नंबरला मी राहिलो थोड्या मताने त्या ठिकाणी. आता निवडणुकीचा खर्च पडला का त्या आत्मातला आहे. मित्र हो, ती बाळासाहेबाची जादू आहे. मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो इकडे अशोक चव्हाण तिच्या प्रताप पाटणाची मस्ती गिरवा आमच्या इकडे आले ते प्रताप पाटील हे तिकडे याच्या भागात सनी त्याचा प्रताप पाटील धनी साबलेला सुद्धा तिकडून इकडे आणलं. म्हणजे या ठिकाणी सत्यानाश करण्याचं काम सुद्धा ते प्रताप पाटील चिखलीकरांनी केलेलं आहे. मी आपल्याला विनंती करतो की तुमच्यातले आम्ही आहोत. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातली माणसं आहोत. या ठिकाणी बसलेल्या एकाचाही बाप आमदार नाही, एकाचाही बाप खासदार नाही, एकाचाही बाप जिल्हा परिषद सदस्य नाही. आम्ही चळवळीमध्ये पोलिसांचा मार खाऊन या ठिकाणी वेळोवेळी आंदोलन करून मार खाऊन या ठिकाणी इथपर्यंत आम्ही आलेले माणसं आहोत. आम्हाला जाणीव आहे. आम्ही गरीब घरातले माणसं आहोत, झोपड्यात राहिलेले माणसं आहोत. आम्ही तुमची जे काही तुमचं दुःख आहे ते समजू शकतो. मोठ्या घरचे समजू शकत नाही. त्याला लिंबाचं झाड पिंपळाचं झाड कळत नाही. एक तुम्हाला गोष्ट सांगतो. एकदा अशोक चव्हाणची पोरगी गाडीत बसून फिरू लागली आणि आपल्या त्या बाबडीच्या झाडाला बोंदरीचा कापूस अडकला होता. बोंदरीचा कापूस चलत चलत विचारले पप्पा हे काय कापसाचं झाड आहे का. म्हणजे बाबडीचं झाड आणि कापसाचं झाड खाली राहतंय का वरी राहतंय एवढं त्याला माहित नाही. ते तुमचे दुःख काय समजून घेणार आहे. आपल्यातल्या माणसाला डॉक्टर उत्तम इंगोले साहेबांनी या देगलूर बिलोली तालुक्यामधल्या हजारो लोकांचे प्राण वाचवले. जेव्हा साप कोणाला चावतो, दहामधल्या बंगल्यावाल्याला चावतो का? नाही चावत. शेतामध्ये काम करणाऱ्या मजुराला, शेतकऱ्याला, आपल्यासारख्या हजरी न जाणाऱ्या माणसाला त्याचं झोपडं झाडीमध्ये आहे अशा माणसाच्या घरामध्ये साप येतात. या ठिकाणी संधी द्यावी अशा प्रकारची नम्र विनंती आपल्याला करतो. येणाऱ्या 30 तारखेला गॅस सिलेंडर ही निशाणी डॉक्टर इंगोले साहेबाच्या आहे, वंचित बहुजन आघाडीच्या आहे. त्या निशाणी समोर बटन दाबून आपण प्रचंड मताने विजय करावा असे आपल्याला विनंती करतो आणि सांगतो जय भीम, जय बसव, जय मल्हार, जय अण्णा. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष आपल्या मुलं होते. हॅलो, त्या ठिकाणी उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर उत्तम इंगोले सर, जिल्ह्याचे अध्यक्ष जिल्ह्याचे उपाध्यक्ष नंतर महाजन केलेला नाही, असे 2 विषय माझ्याकडे आलेले आहेत. मला या सगळ्या आता जे काही 2-3 नेत्यांनी भाषण केली त्या अनुषंगाने फक्त एकच सांगायचं आहे की निवडणुका येतील, निवडणुका जातील, लोक हरतील, विजयी होतील, काय होतील ते होत ते उदाहरण म्हणून मी सांगतो. म्हणजे फार काही खोलामध्ये जात नाही. बाळासाहेब आंबेडकर काही राज्याचे मुख्यमंत्री नव्हते, प्रधानमंत्री नव्हते, परंतु गेल्या 40 वर्षापासून सगळ्या समाजामध्ये जेव्हा जेव्हा आडे आंदोलन निर्माण होतात, प्रश्न निर्माण होतात, तेव्हा तेव्हा ते सातत्यानं आंदोलनासाठी भूमिका घेतात ना. मी म्हणतो म्हणून कोरोनाच्या काळामध्ये निवडणुका नव्हत्या, होत्या का निवडणुका? नव्हत्या निवडणुका. परंतु ज्याच्याकडे शेतीबाडी आहे, ज्याचा उद्योगधंदा आहे, त्याचं समजा दुकान जरी बंद राहिलं तर कदाचित शेतात काम करून ते पोट भरत. पण ज्याचा वोट त्याचा ज्याचा घराचा उदरनिर्वाह पूर्ण त्याच्या छोट्या व्यवसायावर आहे, असे अभिमुखा विकणारे, ते विद्युतचा फळा विकणारे, बेलफूल विकणारे, फुलं विकणारे, माळा विकणारे, जे काही लोक पंढरपुरात बसले होते, घर आंदोलनाच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये कोणतीच निवडणूक नव्हती. तरी बाळासाहेब त्या मंदिरावर ज्यांची उपजीविका आहे, मंदिरावर त्याचा रोजगार आहे,
त्या लोकांच्या साठी बाळासाहेबांनी आंदोलन केले की नाही केलं ना आंदोलन म्हणजे असे कितीतरी आंदोलन सांगू शकतो आपण की त्याची अपेक्षा न ठेवता बाळासाहेब आंदोलनासाठी उतरले आणि ते प्रश्न सुटले म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून समाजातला आणलेला लढलेला कुठलाही प्रश्न असतो त्याच्यात जर वंचित बहुजन आघाडीनं उडी घेतली तर तो सुटकी वाजवल्यासारखा प्रश्न सुटलेला आहे सरकार कोणाचंही हा इतिहास आहे महाराष्ट्रामध्ये म्हणून या ठिकाणी मातंग समाजाचा प्रश्न आणि धनगर समाजाचा प्रश्न हे दोन प्रश्न या ठिकाणी मांडले गेले हे दोन्ही प्रश्न आम्ही निवडणुका संपल्यानंतर आमचा उमेदवार जिल्ह्याचे अध्यक्ष जिल्ह्याचे उपाध्यक्ष तालुका अध्यक्ष हे काळजीपूर्वक सोडवतो त्याच्यात काही जे मात्र संबंध आहे म्हणजे आम्ही आलो भाषण ठोकलं आमच्यासारखे सगळेच येतात भाषण देतात निघून जातात बरोबर आहे परंतु हे तुम्हाला कोणी नाही पण म्हणणार नाही पण आम्ही जबाबदारीने सांगले दोन उदाहरणं दिले आमच्या नेत्याला काही गुप्तेदारीवर जगण्याची गरज नाही तो स्वतः आंबेडकर आहे लाखभरातले जगभरातले लोक एक झाले तर त्याची एकट्याची बरोबरी कोणी करू शकतो कोणी आमदार झालं काय मंत्री झालं काय मुख्यमंत्री झालं काय कोणी प्राईम मिनिस्टर झालं करू शकते का काही त्याच्यामुळे आमच्यामध्ये ताकद आहे ते प्रश्न सोडवण्याचं आमच्यामध्ये धमक आहे ते प्रश्न सोडवण्याचं त्यामुळे आपण सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे जो तुम्ही ठराव घेतला होता की बहिष्काराचा तो ठराव बदला किंवा त्या ठरावासाठी आम्ही आम्ही दाखवणं किंवा तुम्हाला काहीतरी विनंती करणं आम्हालाच मतदान करा म्हणलं असा विषय नाही समजा एखाद्या वेळेस गोविंद तळवी बैमान होईल गोविंद तळवी कुठे तुम्हाला संपर्कात सापडणार नाही एखाद्या वेळेस शिवानारायण कल्याण नांदेडहून येणं होणार नाही एखाद्या वेळेस श्यामभाऊला नांदेडहून येता येणार नाही कदाचित डॉक्टर साहेब एखाद्या वेळेस तुम्हाला उपलब्ध राहतील नाही राहतील धम्मा गावंडेला एखाद्या वेळेस वेळ मिळेल नाही मिळेल सांगता येणार नाही पण हाकेच्या अंतरावर शंकर महाजन तुमच्या जवळ हाकेच्या अंतरावर शंकर महाजन तुमच्या जवळ आहे तर आपल्यापैकी कोणाकडून जर तुमच्या प्रश्नाला जर रिस्पॉन्स मिळाला नाही प्रतिसाद मिळाला नाही तर इथं बसलेले जेवढे आहेत त्याच्यात ते अर्धे लोक शंकर महाजनच्या घरी जाऊन बसा की तुमच्या पक्षाचे लोक येऊन आमच्या तुमच्या उपस्थितीमध्ये असल्याचे भाषण केले आम्ही एकगठ्ठा मतदान सगळ्यांनी एका काठानं उभं करून मतदान वंचित बहुजन आघाडीला दिलं आमचे प्रश्न सुटलेला नाही तर ते प्रश्न सोडले जेवढ्या या दोन आमदारांची प्रॉपर्टी असेल आता मुखर्जी आणि साबणेची त्याच्यापेक्षा चार पट जास्त प्रॉपर्टी असलेल्या देसाईच्या विरोधात शंकर महाजन गेल्या अनेक वर्षापासून लढत आहे आणि त्या देसाईच्या कामाला त्याने मुंड्या चीज करून तिथं आठ जिल्हा नगर ग्रामपंचायतीचे सदस्य त्या माणसानं निवडून आणले पैसा नाही धनगड दाणगा नाही प्रचंड ताकद नाही प्रचंड माणसं नाही संसाधनं नाही यंत्रणा नाही कोणा पक्षाचा मोठा माणूस उभा नाही तरी देसाई सारख्या माणसाला त्यानं तो माणूस भेटला अंगावर घेतला आणि त्याने मुंड्या चीज करून त्या ठिकाणी दाखवला हा इतिहास तुमच्या फक्त हकीच्या अंतरावर तो सांगलेलं तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि जसा तुम्ही ठराव घेतला विरोध म्हणजे बहिष्कार टाकण्याचा तसा एक मला विनंती करा या दोन चार दिवसामध्ये पेपरला एक बातमी ऐकायला मिळाली पाहिजे की खडी पळगा या गावातल्या लोकांनी ठराव घेतलेला आहे की वंचित बहुजन आघाडीला सरसगट मतदान करायचं सरसगट मतदान करायचं ठरावच घेतलेला पाहिजे मला अशोक चव्हाण येऊ द्या सामने येऊ द्या अंतापूरकर येऊ द्या कोणीही येऊ द्या एका कडाने सांगा की तुमचं सगळं खरं आहे पण एवढी संधी आम्हाला वंचितला द्यायची आहे आता आम्हाला माफ करा एक सांगून तर बघा प्रयोग काय होते प्रयोग करा तुम्ही फक्त काय होते काय एवढं एक काम तुम्हाला सगळ्यांना करावं लागणार आहे हे ज्या दिवशी होईल मताच्या पेट्या ज्या दिवशी उघडल्या जातील त्या दिवशी दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होईल कारण प्रत्येक बूथ निहाय मतदानाची आकडेवारी बाजूला लिहिली जाते बरोबर का काही जे लोक निवडणुकीत राजकारण माहिती आहे त्यांना माहिती असते मतदानाच्या नंतर कोणत्या गावात कोणत्या वाडीत कोणत्या एरियात कोणत्या वार्डात किती मतदान पडलं कोणत्या पक्षाला पडलं हे डिटेल येते बरोबर आहे त्या दिवशी मतपुटे उघडल्यानंतर फक्त तुमच्या गावातल्या त्या मतदार केंद्रावरील वंचित बहुजन आघाडी एक नंबर राहिली पाहिजे सगळ्यांनी कोणाचं जिकडे तिकडे न जाता सगळ्यांनी जर दारू वाटली तर दारूचे काय आपण लाजी नाही त्यांच्या दारूवर आपले घर चालत नाही त्यांच्या दारून आपले घर बर्बाद करायचे नाही सगळ्यांनी पैसे वाटले तर दुपटीने घ्या काय अडचण दुपटीने पैसे घ्या काही अडचण नाही ते काय कष्टाला जाऊन तुम्हाला पैसे देत नाही त्यानं जे जे देईल ते सगळं घ्या त्याचं वापरायचं नाही वापरायचं तुम्ही ठरवा पण मतदान लाईन लावून सकाळी 9 वाजायच्या आत आपल्या गावात वंचित बहुजन आघाडी एक नंबर राहिली पाहिजे गॅस एवढी काळजी घ्या मी एवढ्या सगळ्या नेत्याच्या साक्षीने सांगतो कुठल्याही परिस्थितीत तुमच्या समाज या दोन्ही समाजाने या ठिकाणी प्रश्न मांडले आणि या समाजाच्या पाठीशी उभे जे जे या गावातले लोक राहिले या दोन्ही समाजाच्या पाठीशी त्या सगळ्यांचं ऋण आम्ही या ठिकाणी फेडल्याशिवाय राहणार नाही कारण हे ट्रायल आहे शंकर महाजनांनी त्यांच्या गावात एका मोठ्या राजकीय लढाईच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी संघर्ष करून त्यानं त्यांचा विजय दाखवलेला आहे हा दुसरा त्यांच्यासाठी संधी चालून आलेली आहे म्हणजे इपरगामध्ये तुम्ही वंचित बहुजन आघाडी एक नंबरला ठेवा येणारा प्रत्येक निवडणुकीचा विजय आपण बिरोली तालुक्यातून संगरोळी सरकारमधून येणाऱ्या प्रस्थापितांना दाखवू आणि आमचे राहिलेले प्रश्न सोडवून घेण्यासाठी आम्ही कंबर करतो कोण कितीही पैशाचा पाऊस वाटू द्या कोण कितीही करू द्या काही तुम्ही फक्त स्वतः बळी पडू नका तुमचा सत्सद विवेक बुद्धी तुमची जागृत ठेवा
कोणा काय वाटायचं ते सगळं घ्यायचं नाही घ्यायचं तुम्ही ठरवा. मतदान फक्त वंचित बहुजन आघाडीला द्या. दोन्ही प्रश्न मला या ठिकाणी सांगायचे आहेत. धनगर समाजाचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी हा प्रश्न आमच्याजवळ आणलेला आहे. त्याचे दोन कारण आहे. धनगर समाजाने जो प्रश्न आणलेला आहे, पाटण समाजाने जो प्रश्न आणलेला आहे, त्या सगळ्यांसाठी खरं तर पाहिलं तर कौतुक करणं गरजेचं आहे. एखादं संकट एखाद्यावर येणं म्हणजे कौतुकाची गोष्ट नसते, पण ते आलेलं संकट कोणा येतो सगळेच येतात, त्याच्याकडे येतात की नाही, कारण त्याला त्याचा जीव प्यारा. तसं मला या ठिकाणी आपल्याला दोन विनंती करायची आहे. माझा राहता राहता तो बोलता बोलता तो मुद्दा राहू नये. मला तुम्हाला विनंती करायची आहे, दोन समाज संसद विविध बुद्धीनं खऱ्या अर्थाने जागृत आहेत असं मी समजतो. मातंग समाज आणि धनगर समाज या तालुक्यामध्ये मातंग समाजाचा आमदार होता, मातंग समाजाच्या उमेदवाराला या ठिकाणी उमेदवारी दिली, तरीही मातंग समाजाचा प्रश्न सोडवला नाही. ते प्रश्न सोडवण्याचं सामर्थ्य, ते प्रश्न सोडवण्याचं धाडस फक्त वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे हे मातंग समाजाला कळालं हे त्यांचा. दुसरी गोष्ट, आमच्यासोबत बेमानी करून गोपीचंद पडळकरनं आमच्या पक्षाकडून निवडणूक लढवली आणि भाजपमध्ये जाऊन आमदार झाली, आमच्या पक्षाकडून निवडणूक लढवली आणि भिगे राष्ट्रवादीमध्ये जाऊन आमदार होण्याचा प्रश्न बघत आहे. दोन्हीही आमदारांनी त्या ठिकाणी आमदार बनणारे धनगर समाजाचे नेते आहेत. ते लायक नाहीत धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी, पण वंचित बहुजन आघाडीवर विश्वास आहे हे धनगर समाजातल्या या बांधवांनी दाखवून दिलं. त्यांचं मला खऱ्या अर्थाने कौतुक करणं, अभिनंदन करणं गरजेचं आहे. एकट्ठा आपण आपल्या ताकदीनिशी समाज म्हणून, एक व्यक्ती म्हणून, कार्यकर्ता म्हणून आपण पाठीशी उभा राहा. निवडणुका येतील जातील, आमचं निवडणुकीवर पोट नाही, आमची गुत्तेदारी नाही, आमचे धंदे पाणी नाहीत, आमचे शाळा कॉलेज कारखाने वाळूचे ठोके नाही आहेत की ज्यांच्या भरोशावर आमचं राजकारण. आमचं राजकारण आमच्या स्वामी भावावर आहे, आमचं राजकारण आमच्या मेहनतीच्या पैशावर आहे, आमचं राजकारण आमच्या कष्टानं आम्ही जपतो त्याच्यावर आहे. भीक मागून लोकांचे शोषण करून धंदारी माणसं आम्ही नाही आहोत, बरोबर आहे. म्हणून एका दिवशी त्यांच्या प्रलोभनानं आपण काही बाडी बांधणार नाही. सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि येणाऱ्या 30 तारखेला गॅस सिलेंडरवरचं बटन दाबा आणि वंचित बहुजन आघाडी तुमच्या गावातून 1 नंबरवर ठेवा. निवडणुकीच्या नंतर 10 तारखेच्या आत या प्रश्नाच्या संदर्भात स्वतः शंकर महाजन तुमच्या दोन्ही समाजाच्या प्रश्नासंदर्भात डेलिगेशन घेऊन, शिष्टमंडळ घेऊन, तहसीलदाराच्या छातीवर बसून या प्रश्नाचं काय झालं काय नाही झालं हे फॉलोअप घेण्याची या ठिकाणी मी सगळ्यांच्या वतीनं ग्वाही देतो. या ठिकाणी आपण थांबलात, आमचं भाषण ऐकून घेतलं, आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय भीम. देवा. त्यानंतर आपले उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे सर्व नेता आणि परिसरामध्ये जमलेले सर्व माझे बांधव मित्र, आता सांगितल्याप्रमाणे मातंग समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न आहे, धनगर समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न आहे. आपल्या खूप साऱ्या समस्या आहेत, आपल्या खूप साऱ्या समस्या आहेत, पण समाधान कोण करायचं? त्याचं समाधान करावं लागेल ना. आणि समाधान हे काँग्रेस बीजेपीवाले आपलं समाधान करू शकत नाही. त्यांनी त्यांचंच कधी समाधान करू शकले नाही तर आपलं कधी समाधान करू शकतील? त्यांच्याच्यानं कुणाच्याही समस्या सोडवण्यासाठी कधी येत नाही, कारण काँग्रेस आणि बीजेपीवाले आपल्या समस्या का सोडवत नाही, कारण त्यांनी जेव्हा येतात तेव्हा निवडणुकीच्या टायमालाच येतात, एरवी कधीच येत नाही. म्हणून ह्या ज्या आपल्या समस्या आहेत त्या आपल्यालाच आपल्या समस्या सोडवा लागतील. ही अगर निकाला आहे तुंगली टेढी करणी पडती आहे आणि वंचित बहुजन आघाडीची भूमिकाच ही आहे की आपल्या ज्या काही सर्व बांधवांच्या समस्या आहे त्या समस्याचं समाधान करण्यासाठी म्हणून श्री वंचित बहुजन आघाडी निर्माण केलेली आहे. म्हणून मी एक डॉक्टर आहे, आताच उल्लेख केलेला आहे की मी सर्पाचा तज्ज्ञ आहे, विषाचा तज्ज्ञ आहे आणि पेशंटचा जे काय आजार असतो तो दुरुस्त करतो. परंतु या राजकारणामध्ये सुद्धा खूप आजार पण आलेला आहे, अगदी बरबटून जरबटून गेलेली व्यवस्था झालेली आहे राजकारणाची. म्हणजे असे किळसवाना प्रकार या राजकारणामध्ये आलेला आहे आणि त्या तुमच्या उघड्या डोळ्यांनी आपण बघत असाल की या राजकारणामधले लोक कशा प्रकारे अवैध धंदे करत राहतात. ते खरं तर हे आमदार आणि खासदार त्यांनी प्रश्न कुठं मांडले पाहिजे, त्यांनी सभागृहामध्ये प्रश्न मांडले पाहिजे, परंतु करतात काय? वाळूचे ठेके किंवा सरकारी लोकांकडून हप्ते वसुली करणे किंवा या प्रकार आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी बघतो. म्हणजे कॉमन पब्लिक जो आहे, सामान्य माणूस जो आहे, त्या सामान्य माणसाकडे या लोकांच्याकडे अजिबात त्यांचं लक्ष नाही.
आता हे आपले आमदार असतील समजा अंतापूरचा साहेबांचा मुलगा जे बापाला काही करू दिलं नाही ते मुलाला काही करू देतील असं वाटतं तुम्हाला? म्हणजे जर जितेश अंतापूरकर आमदार असतील म्हणजे कोण आमदार असेल? अमर राजूरकर असेल म्हणजे अरे साबणे जे आहेत ते साबणे तर कोण आहेत आपल्याला सर्वांना माहीत आहे. मी इथे बिलवलीला पटणे साहेबाला भेटायला गेलो होतो तिसरी पार्टी प्रचाराला आलो होतो. दोघे जण चोर आहेत म्हणे चोर. जेव्हा एखादा 80 वर्षाचा माणूस राजकारणामध्ये जर दान असतील ते जेव्हा चोर म्हणतात आपल्याला माहित आहे वंचित बहुजन आघाडी आलेली आहे. तिसरा पर्याय आलेला आहे. तिसरा पर्याय हा सक्षम पर्याय आपण जर बघत असेल या मंचावरती सर्व सामान्यामधले किंवा माझ्या अनुभवावरून सांगतो मी जे राजकारणामध्ये आलेलो आहे फक्त राजकारण म्हणून करण्यासाठी राजकारणात आलो नाही बांधवा. मला जे करायचं आहे ते माझ्या आयुष्यामध्ये मी आमदारकीपेक्षा जास्त खूप समाधानी आहे. फक्त इथं आलोय राजकारणामध्ये एवढ्यासाठी सामान्य लोकांची जी समस्या आहे या मात्र मी अधिकारवाणीनं सभागृहामध्ये मांडू शकतो. आणि तिथं फक्त एक वाक्य जरी बोललं असत लोकशाही खूप चांगली आहे. लोकशाही ही सर्वसामान्य माणसामधला सर्व तळागाळातला शेवटच्या माणसाला सुद्धा न्याय देण्याचं काम करते लोकशाही संविधान. परंतु इथले प्रस्थापित जे आहेत ते प्रस्थापित मात्र ही व्यवस्था व्यवस्थित चालू देत नाही म्हणून या प्रस्थापिताला आपल्याला खाली गाडावं लागेल आणि सर्वसामान्यांना